चौथी महत्त्वाची क्रिया आहे विद्युत विलेपन. विद्युत विलेपन पुन्हा विद्युत विलेपन म्हणजे विद्युत अपघटन. या ठिकाणी दोन टोक असतात, एक धन टोक आणि एक ऋण टोक. मग समजा साधा चमचा आहे त्याच्यावर आपल्याला चांदीचा थर द्यायचा, तर ऋण टोकाला चांदीची वस्तू चांदी धातू आपल्याला घ्यावं लागेल, आणि धन टोकाला ज्याच्यावर थर द्यायची ती वस्तू घ्यावी लागेल. धन टोकाला आपण समजा चमचा घेतला, ऋण टोकाला चांदीचं घेतलं, आणि मध्ये चांदी क्षाराचं द्रावण घेतलं, आणि अशा रीतीने तो त्यावर त्या चमच्यावर चांदीचा थर जमा होताना आपल्याला दिसेल, आणि तो थर हा बऱ्याच काळापर्यंत टिकतो. मग अशा रीतीने जास्त क्रियाशील धातूचा कमी क्रियाशील धातूवर थर देणे याला विद्युत विलेपण असे म्हणतात. विलेपण म्हणजे वरून लेप देणे, पण ते विद्युत अपघटन क्रियेच्या साह्याने. उदाहरणार्थ घड्याळ, या ठिकाणी माझा घड्याचा बेल्ट आहे, तर याच्यावर सुद्धा हा निकेलचा थर दिलेला आहे, आणि धातूच्या क्षरण रोखलं जातं. जर याच्यावर निकेलचा थर दिला नसता किंवा सायकलच्या रिंगा आहेत तुमच्या त्याच्यावर निकेलचा थर चढवला जातो, तो जर दिला नसता तर सायकलचं रिंग ही गंजली असते. समजा 7-8 वर्षाने सायकलची रिंग गंजते, सायकलचं हँडल त्याच्यावर सुद्धा आपल्याला जे चकचकीत पसताना असतो त्याच्यावर निकेलचा थर आपल्याला दिलेला असतो, आणि ते म्हणजे विद्युत विलेपन क्रियेने करतात. आपल्या शहरा भागामध्ये औद्योगिक भागामध्ये कारखान्यामध्ये तिथे विद्युत विलेपनाची क्रिया करतात. जुन्या गाड्या नवीन गाड्या करताना ते सायलेन्सर, मोटरसायकलच्या रिंगा, स्पोक यांना विद्युत विलेपनाद्वारे त्या ठिकाणी निकेलचा थर त्या ठिकाणी दिला जातो, आणि अशा रीतीने ती गाडीचं या ठिकाणी विविध पार्ट्सचं भागांचं अशी वाढवलं जातं.